तर म्हणजे मंदिराकडे तर पोहोचले आणि अशा प्रकारे लाइटिंग आहे जसं की तुम्ही बघताय कशा प्रकारे केलेलं आहे. तर म्हणजे बघताय मस्त एकदम. किती रुपये बाकी? 30 30 रुपये प्लेट आहे. गाव घ्यायचं तुमचा? म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग चालू होते बरोबर दुपारी 1:30. तर म्हणजे मी कुडावरून आता घरी आलेलो आणि तुम्हाला माहिती आहे आज आहे आमची जत्रा. तर भाडे घेऊन इकडेच आलो होतो. तर ही बघा आई आणि घरी आले ते जेवायला बसतो. तर जेवणातच काय आहे तुम्ही बघू शकताय. जेवण तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने काय इकडनं तुम्हाला दिसणार नाही कारण मोबाईल असा करावा लागेल पडेल तरी पण बघू शकते तुम्ही. इकडे मालवणी स्पेशल आपली पिठी भात आणि कोताची हा कोताची पिठी भात आणि केळ्याची भाजी. तर मंडळी जेवायला या कोताची पिठी. तर मंडळी तर मंडळी जेव घ्यावा सगळे जण आमच्याकडे आज आणि जत्रेक पण यावाच. रात्री जत्रे घ्यावा. जत्रा झालेली असतरी. तर आज ब्लॉग तुम्हाला बाहेर तर जास्त काय दाखवते नाही कारण ब्लॉग मोठे होते ना त्याच्यामुळे. आणि तर आमच्या मंदिराकडे जत्रेचं वातावरण कसं असतं ता तुमका बघू मिळताला. तर पहिले ते जेवण घेतोय आणि त्याच्यानंतर बघ्या खाई जाते तुमका नॉर्मल दिसताला. त्यांनी अनाचा फोन येतात. अना कधी फोन करतोय नाहीतर अना कारण आता टाइम झालो ना तो बरोबर सुटलो काय येतात सर. तर फोन येतो त्याच्यामुळे ब्लॉग जरा आता कट झालो होतो. तर भेटूया थोड्या वेळानंतर. परत जेवण घेऊया. तर परत एकदा सांगते जेव घ्यावा सगळे जाते. तर आता आपण आहोत तर एक मुंबई गोवा हायवे वरती परत एकदा सीएनजी भरायला जातोय. तर आज पण विचित्रच घडलेलं आहे. आज भाडा घेऊन आजीचा भाडा होता मामाकडे. तर भाडा घेऊन गेलो होतो मी धारापला जिकडे सीएनजी स्टेशन आहे तिथेच होतो. करेक्ट 5 मिनिटाच्या अंतरावरती होतो. पावण्याकडे गेलो होतो बघायला स्टँड हलतोय. पावण्याकडे गेलो होतो बघायला त्यांना. तर दुपारी सीएनजी संपलाय आणि 4:30 पर्यंत सीएनजीचा मेसेज पडलेला नाही. 4:30 पर्यंत तिथे होतो. आता आजीला वगैरे सोडून झालेला आहे आणि आता 5 वाजून गेले आणि आत्ता मेसेज पडलाय बरोबर 5:05 आणि सीएनजी आलेला आहे 600 किलो. आता फुकटचं 15-15-30 किलोमीटर जाऊन यावं लागणार. काय बोलायचं आता. मी आता म्हणत होतो आज मला वाटतं बॅड लग नसेल. मी आता जातोय तो सीएनजी पण भेटेल म्हणजे चांगला होईल दोन्ही कामं होती. कसे गाड्या चालवत तर अर्ध्या हायवे वरती येऊन गाड्या थांबवत आहे. काय बोलणार नाही काय अर्थ राहिलेला आहे. ते असू दे जाऊया भरून ठेवूया. आणि पण भेटलेलं नाही आज दिवसभर कारण मीच घरी नव्हतं. तर आणा कुठं भेटणार आणि आज मस्त मस्त जत्रा दाखवणार तुम्हाला मज्जा येणार. आणाला आधी पहिला भेटतो येऊ बाकी सर तिथे आता सुटेल. सुटलं असेल आता 5:05 सुटलं असतं. A few moments later फायनली मी घरी आलेलो आणि भेटतोय तुम्हाला. रात्रीचे 8:15 झालेले आहेत. तर मंडळी दिवसभराची सगळी कुडामध्ये आता सगळं आटपलेलं आहे आणि आता घरी आलोय. तर 8:15 आता आम्ही जातोय मंदिरात. नॉर्मल आपण रेडी झालो आपला शर्ट आहे तोच आणि बाबू तिकडे कपडे वगैरे घालतोय आणि त्याच्यानंतर थोड्या नंतर आई वगैरे जातील. अजून काही जेवलं वगैरे नाही कारण नंतर मला परत भाडं आहे त्याच्यामुळे परत टाइम नाही भेटला तर दाखवायला मला. म्हणजे पालखी वगैरे जर चुकेल तर रेल्वे स्टेशनवर यायचे आहे त्यांना आणायला जायचं आहे. तर त्याच्यामुळे आताच जाऊन येतो मंदिरात नाहीतर परत चुकेल मला सगळा. तर तुम्हाला नेऊन आता दर्शन करून आणतो. आता बघतो पुढे तर मला जायला मिळणार नाही कारण अडचण आहे तुम्हाला माहितीच आहे. तर तिथे जाऊन बघावं लागेल कोणाला तरी. तुम्हाला दर्शन मिळणार 100%. आणि बोलतात ना आमची जत्रा आमची जत्रे घेऊ सांगी होते तुमका. तर तसंच आता आमची जत्रा तुमका फिरवणार तर जाऊया मंदिराकडे डायरेक्ट. चला तर मंडळी मंदिराकडे तर पोहोचले आणि अशा प्रकारे लाइटिंग आहे जसं की तुम्ही बघताय कशा प्रकारे केलेलं आहे. तर मंडळी गाणी चालू आहेत फक्त कॉपीराईट नाही आला पाहिजे बस बाकी काय नाही. तर जाऊया पटापट मंदिराकडे. मेन एंट्रन्स आहे तिकडे जाऊया आणि तिकडे बघू शकता तुम्ही पात्या वगैरे विकत चालू आहे सगळं. आणि आमचा मेन एंट्रन्स तिकडच्या साईडला आहे एकदम पुढच्या साईडला आणि बाकी नॉर्मल दुकान वगैरे तर थोड्या वेळ तुम्हाला दाखवतोच. पण बोलायचं स्टॉप झालं तर 100% कॉपीराईट येणार त्याला काय विषयच नाही. तर साईडने असा दिसतोय जसा तुम्ही बघताय आता. काय बघा जाऊया पटापट पुढे आणि पाया वगैरे पुढे जाऊया. त्या साईडला सगळे दुकानं आहेत जसं की तुम्ही बघताय खाजा वगैरे सगळी आणि आज सगळ्या ओळखीच्या दिसणार. इकडे बिग सपोर्टर आलेले आहेत आमचे अमित नाईक. नमस्कार. माहिती सर ना बोल मी दिसत नाही झूम जाता जरा जास्त. काय म्हणतो अमित
बरोबर रे आमचे क्रिकेटचे टीमचे ओनर म्हटलं तरी चालेल अमित नाईक दादा काय गेलो दादा येतो लो मित्रांची भेट तर होतच आहे आणि जसं की तुम्ही बघताय लाइटिंग तर एकदम जबरदस्तच केलेली आहे आणि समोर मोठी दीपमाळी आहे आणि तिकडचं तुम्ही मंदिर आमचं बघितलेलं आहे तर आता रात्रीचं कसं वाटतंय बघा आणि हा मेन एंट्रन्स आहे जसं की तुम्ही बघताय आता श्रीदेव लिंगेश्वर प्रसन्न तर जाऊया आतमध्ये आणि पाया पडून घेऊया बाकीच्यांना आतमध्ये पाया पडू शकतो फक्त आम्ही आतमध्ये एकदम पुढे जाऊ शकत नाही समोरचं एंट्रन्स आहे जसं की बघताय तुम्ही इकडे स्तंभ वगैरे आहेत मस्त डेकोरेशन फुलं वगैरे लावलेले आहेत मस्त आणि सगळा एकोप्याने केलेला आहे ती गोष्ट मोठी महत्वाची आहे आमच्या इकडे एकदम मस्त एकोपा आणि हे खांब वगैरे आहेत आमच्या देवांचे खांब आहेत तुम्ही बघू शकता इथपर्यंत देऊ शकता याच्या पुढे जाऊ शकत नाही तर कोणतरी ओळखीचं बघूया आणि आतमध्ये मग तुम्हाला पाया पडायला मिळेल काका वगैरे आहेत आणि इकडे बसायची सुविधा मस्त आहे आमच्या इकडे पण केलेली आहे भारी वर्गणी वगैरे इकडे जमा करतात कशा प्रकारे सजवलंय बघा एकदम भारी आणि इकडनं तर असं वाटतंय आणि इथे समोर तुम्हाला आता चालतोय मुलगा तिथे तर एक नाटक असणार तुम्हाला थोडा थोडा दाखवेन ब्लॉग थोडा लहान होईल पण तुम्हाला बघायला मिळणार मस्त तर मंडळी जसं की बोललो होतो तुम्हाला समोरच्या साईडने असं आहे करेक्ट मंदिर कसलं भारी दिसतंय बघा आणि लाईटिंग वगैरे जोडली त्याच्यामुळे आणि जबरदस्त वाटते एकदम भारी आणि या साईडला तुम्ही बघताय ब्राह्मण मंदिर आहे आणि आता 8:30 झाले त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही तर थोड्या एकदम जबरदस्त भरेल मेकरवाला कळेल तुम्हाला मी स्पीकर वगैरे एकदम जवळ आहेत ना त्याच्यामुळे आवाज तुम्हाला पोचते काय माहिती नाही तर दशावतरी वगैरे असतात त्यांची झोपण्याची वगैरे सर्विस या साईडने केलेली असते आणि हे ब्राह्मण मंदिर तुम्हाला याच्याबद्दल मी बोलत होतो आत्ता जस्ट आणि मला वाटतं दशावतरी पण आत्ताच येत आहेत ते आलेत काही कळत नाही तर जसा की एकदम खतरनाक कंपनी आमच्या इकडे खांदलकर खूप प्रसिद्ध आणि याचं संगीत तुम्हाला थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करेन ब्लॉग फक्त मोठा नाही झाला पाहिजे तर हे मालक आहेत तुम्ही बघताय ते आणि बाकी इकडे तयारी यांची चालूच आहे पेटर वगैरे बाकी दुकानं आहेत या साईडची जसं की तुम्ही बघताय खेळण्याची दुकानं आहेत त्याच्यानंतर ही सगळी या लाईनमध्ये खेळण्याची दुकानं आहेत आणि पहिली गोष्ट तर जागा मंदिराकडे किती मोकळी जागा आहे बघा सगळी खेळण्यांची दुकान आहेत आणि मागच्या मी बोललो होतो तुम्हाला खेळ
फायनली जत्रेवरनं घरी आलेलो आहोत आणि वाजलेले आहेत करेक्ट 4:15 अजून गेलेले आहेत आणि आईचा गेट बसा होता. आज आईला दाखव तर फायनली जत्रेवरनं घरी आलेलो आहोत आणि वाजलेले आहेत करेक्ट 4:15 अजून गेलेले आहेत तर आईचा गेट बसा होता. तुम्ही जसं बघताय तर आईला दाखवायला मिळालं नाही, खरं तर दाखवायचं होता पण दाखवायला मिळालं नाही कारण भाडी होती, मला भाड्याचा फोन होता जसं की मागाशी बोललो होतो तुम्हाला, त्याच्यामुळे जास्त ब्लॉग झालेला नाही आणि मध्ये पण सोडून यायचा होता जाऊन, तर मी जास्त पालखीकडेच फोकस केला आणि काय डेली लाईफ मध्ये रेग्युलरच दाखवतो तर पालखी वगैरे थोडी दाखवली तर त्याच्यामुळे. आणि आजचा ब्लॉग काय एवढा मोठा झालेला नाही, पप्पाची तब्येत बिघडली. हा पप्पा आलेच नाही, पप्पाची तब्येत बिघडली तर सर्दी आणि काय उलटी धावलं ना, उलटी झाली आणि सर्दी कप झाला त्याच्यामध्ये काय आले त्यांना पण यायला भेटला नाही तर त्याच्यामुळे काय अर्धा लक्ष मंदिरात आई जाऊ काय नको जाऊ काय नको येत चाललेला आईचा. आणि काय दिव्या लगेच घरी आले त्याच्यामुळे आई थांबली तर आता थोड्या वेळ थांबलो. आईने थोडासा नाटक बघितला आणि आता लगेच आलो घरी. आता ब्लॉग एडिट करायला बसणार तर वाजलेले आहेत, सगळे बोललो तुम्हाला 4:15 अजून गेलेले आहेत, 4:30 फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत करेक्ट. हे झोपणार, मला ब्लॉग एडिट करून अपलोड करायचं आणि सकाळी परत उठून गाडी घेऊन जायची आहे. तर उद्याचा ब्लॉग पण इंटरेस्टिंग असणार आहे जबरदस्त, तर डॉक्टरकडे पण जायचंय. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल, तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय बाय.